काँग्रेसचे नेते तथा माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या आई सुमित्रा बाई ठाकरे यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूडगावी अंत्यसंस्कार करण्यात आले एका संघर्षशील मातेचा देह पंचतत्वात विलीन झाला यावेळी अंत्यसंस्काराला राज्यभरातून अनेक पक्षाचे नेते पदाधिकारी दाखल झाले होते काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांच्या मातोश्री सुमित्राबाई ठाकरे यांच्या देह रविवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास यवतमाळातील निवासस्थानी झाले मृत्यू संहित्या एकशे दोन वर्षाच्या होत्या त्यांच्या मृत्यूची वार्ता पसरताच आप्त स्वीकांसह सर्वपक्षीय नेते पदाधिकाऱ्यांनी ठाकरे यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी हजेरी लावली होती आज सोमवारी सकाळी सहा वाजता सुमित्राबाई यांच्या पार्थिव सजवलेल्या रथातून हरू या मूळगावी नेण्यात आले जागोजागी रथ थांबवून काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह व इतरही पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले हरुईतील ठाकरे यांचे गावाशी जारी शेतात सकाळी दहा वाजता अंत्यविधी उकर... उरकवण्यात आले पुत्र माणिकराव ठाकरे यांनी आपल्या आईला भडागणी दिली यावेळी सुमित्राबाई यांच्या खडतर जीवन प्रवासावरही अनेकांनी भाष्य करून त्यांना श्रद्धांजली वाहिली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भीमराव पाटील यांनी सुमित्राबाईंच्या संघर्षाची गाथा मांडली मालिकराव ठाकरे अवघ्या सतरा वर्षाचे असताना त्यांचे वडील गोविंदराव ठाकरे यांचे देहवासन झाले त्यानंतर सुमित्राबाई यांच्यावर पुत्र मालिकराव व चार मुलींच्या संगोपनाचा भार झाला मात्र त्यांनी न डगमगता पुत्राला आदर्श नागरिकच नव्हत नव्हे तर राज्याचा नेताही म्हणून घडविण्याचे त्यांनी सांगितले